ही 20 गुंठे रानात मी 20 48 जातीची टोमॅटो लावले होते। त्याची झाड मोठी आले आल्या मी तार काठी करून त्याची पहिली बांधणी करून घेतली। आता याला फळ चालू झाली, मग जरा झाड वाकायला आल्यात म्हणून मी लगेच दुसरी बांधणी करून घेतली। बघा ही झाडाशी असं सुरुवातीला घस येतात, मग त्या घसालाच अशी फुले येतात बघा। मग त्या फुलाच्या मागच अशी टोमॅटो बारीक असं एक एक माग आहे ते मोठं हे बघा हे अशी मोठी होत जातात टोमॅटो। मग हे असं घस लागायला चालू होतात बघा हे बघा कळकळी चालू झाली की त्याच्यावर पांढरी माशी फिरायला चालू होत्या। पांढरी माशी झाली की ती लवकर आरात येत नाही, मग किती पण फवारणी करा नाही तर काय बी करा। पांढऱ्या माशीसाठी मी हे असं कॅप तयार करून घेतल्यात आणि ह्या कॅपला असं इकडे एक आणि ह्या काही इकडे एक असं होलं मारून घेतल्यात आणि ह्या कॅपमध्ये एक औषधाची गोळी ठेवायची। त्या गोळीच्या वासानं ह्या होलातनं माशा आत शिरतात बघा। मी ह्या सगळ्या रानात 10-15 फुटाला असं सगळीकडे कॅप लावल्यात बघा। हे मी पूर्ण ह्या रानाला सेंद्रिय खताची फवारणी केली आहे बघा, म्हणून टोमॅटो कसे जोमात आल्यात बघा। ही आता झाडं कशी फळानं भरल्यात बघा। हे टोमॅटोचं घस कसं झाडाशी लकडल्यात बघा। हे आता ही टोमॅटो पिकायला चालू व्हायला अजून एक 15-20 दिवस अवकाश आहे बघा। ही एकदा चालू झाली की नाही ही काय आम्हाला आवरणार आहे लगेच। आणि टोमॅटो असा येऊ की एकदा चालू झाला की रोज तोडायचं लागते बघा। हे बघा की हे घसच्या घस कसं लागले त्याला। 2 दिवस झालं पाऊस लई पडलेला आहे, त्यानं गावाकडे बी गेलो नाही आणि रानात बी गेलो नाही, त्यानं घरात काय माळवा आणलं नाही बघा। आता आजच्या दिवस टोमॅटो चार कांद्याचं काय ते कालवण कर। आता मी तीच करायला लागली की आता टोमॅटो चार कांद्याचं कालवण करणार। आमच्याकडे आता 2 दिवस झालं एक टाक पाऊस चालू झालाय बघा। असा मोठा मोठा चौकणी कांदा चिरून घ्यायचा। पावसानं रानात सगळ्या सऱ्या भरून राहिल्यात, मग रानात बी काही काम चालत नाही हो। पाऊस चालू व्हायच्या आधी भांगलन लावण हे सगळं आवरून घेतले आम्ही। टोमॅटोला फळ तर आहे का? अरे एक नंबरचं फळ लागले, घसच्या घस आहे टोमॅटोला। कुठं पिकायला लागलेत का नाही अजून? आणि 15 दिवसात टोमॅटो भर कच्चा पिकणार बघ। भर पावसातच टोमॅटो चालू होते, पावसातच चालू होऊन राहील आणि 15 दिवसात टोमॅटो भर चक्कर चालू होणार बघ टोमॅटोच। आता त्यातनं एखाद दिवस ऊन पाऊस झालं की टोमॅटो लय पिकते बघा, मग तोडच तो फुरवट होते बघा टोमॅटो। कढई गरम झाले हा जरा तेल गोतते, आता याच्यात 1 चमचा जिरं टाकायचं, आता खडा मसाला जरा टाकायचा, आता ही चिरलेला कांदा आणि टोमॅटो घेतल्या ती बी यात टाकू भाजी गरज घ्यायचं सगळे घ्यायचं। टोमॅटो लाल वस्त्र भाजायचं नाही, जरा खालवर करून घ्यायचं आणि काढायचं। हे आल्याचे एक तुकडा आणि बस सगळा मसाला ही पाट्या वाटून घेतो। टोमॅटो कांदा जरा बारीक वाटून घेतो। टोमॅटो जे ना याला पाण्यात घालायला लागत नाही, भाजल्याचे ना लवकर बारीक असं बारीक वाटून घ्यायचं। ह्याच कढईत तेल वाटायचं, 1 चमचा मोहरी टाकायची, 1/2 चमचा जिरं टाकायचं, 1/2 चमचा हळद टाकायची, 1/2 चमचा हिंग बी टाकायचं, लसूण बी टाक टाकायचं। आता 1 पळी चटणी टाकायची, तेलात चांगली चटणी भाजून घ्यायची, पिकलेला मसाला बी यात टाकायचा। मसाल्यात पाणी घालायचं नाही, तेल सुटत मसाला चांगला भाजून घ्यायचा। आता या मसाल्याला तेल चांगलं सुटले, 1/2 वाटी मी या दही घालते। कुठल्याही बी कालवणात
नाही लय आंबट घालायचं नाही कालवणाची चव बदलते मग असं तेल सुटो सोर मसाला भाजून घ्यायचा कसं तेल सुटले बघा येऊ काही मसाल्याला असा मसाला चांगला भाजला की नाही की मग याला तेल सुट आता हे चिरलेला कांदा या टाकायचा ते टमाटो बी या टाकायचं आणि आता हे सगळे हलवून घ्यायचं हे जर जरा मीठ टाकायचं कोथिंबीर भी टाकायची त्याला पाणी घालायचं नाही बारीक जाळावर ठेवायचं म्हणजे आमचं पाणी सुटतं आज भाजीला काय नसलं तर कांद्याची टमाटोची भाजी चटक्यात होणार आहे करून बघा तुम्ही पाहुणं घरात आलं चटक्यात भाजी करायची म्हटलं तरी अशी भाजी कोणी केला तर पण तुम्ही चालते आता याला आमचं कसं पाणी सुटलंय बघा टमाटून कांदा चांगला शिजलाय आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे माझा उपास आहे तुम्ही जेवा आज उपास आहे तुझा होय उपास आहे सर्व नाही आता हा हा कसली झाली भाजी एक नंबर झाली भाजी झाली ना चांगली कांदा आम्याचं चिरलाय म्हणलं आता कशी भाजी करते भाजी कांदा आणि आम्याचं एक नंबर झाले बघा